कुळाचार तुम्ही करता का? कुळदेवीची सेवा तुमच्याकडनं होते का? महाराजांची कितीही सेवा केली तरी सुद्धा कुळदेवी आणि कुळदेव यांची सेवा तुमच्याकडनं होते का? होत नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. कुळदेवीची सेवा दररोज कोण करतं, किती करतं, कशा पद्धतीने करतं हे खूप महत्त्वाचं आहे. कुळदेवी आणि कुळदेव हे आपल्या कुळाचा उद्धार करत असता, आपल्या कुळाचं रक्षण करत असता. दररोज आपण जसं आपल्या गुरूंची सेवा करत असतो, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा न चुकता तुम्ही करत असता, पण तुम्ही कुळदेवीची सेवा करता का? कुळाचार तुमच्याकडनं घडतो का? वर्षातून एकदा तरी तुमच्या घरातलं कोणीतरी, भले तुम्हाला जाणं शक्य होत नाही, पण तुमच्या घरातलं कोणीतरी कुळदेवीला जातं का? तिचा मान सन्मान करतो का? होतं का या सगळ्या गोष्टी? आता तुम्हाला सांगते, कुळदेवीची सेवा न केल्याने काय घडतं आणि कुळदेवीची सेवा केली तर काय घडेल आणि कुळदेवीची सेवा कशी करायची त्याच्याबद्दलच आजची माहिती आहे. सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही कुळदेवीची सेवा करत असता, कुळदेवीचा मान सन्मान करत असता, घरात लग्न कार्य होत असता, संतान प्राप्ती व्यवस्थित चालू असते, त्याच्या पद्धतीने कुठलीही अडचण नाही येत, मुलांचं लग्न झाले म्हणजे मुलांचं लग्न जमवण्यासाठी कुठलीच अडचण नाही येत, कारण तुमच्या घरात कुळदेवीची सेवा व्यवस्थित चालू आहे. बघा, लाखात पगार आहे, मुलगा देखणं आहे, मुलगी देखणे, कुठलाच दोष नाही आहे, पण लग्न जमत नाही. हे जेव्हा तुमच्या बाबतीत घडत असेल किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळे रिपोर्ट तुमचे चांगले आहे तरी पण तुम्हाला मुलं बाळांसाठी अडचण येत आहे, किंवा जसं आपण म्हणत असतो की काही ना काही संकट विघ्न घरात चालू असतात, कोणाचंही कोणाशी जमत नाही, तर समजून घ्यायचं की कुळदेवीची कुठंतरी अवकृपा आपल्यावर झालेली आहे. त्याच्यासाठी काय करायचं असतं ते तुम्हाला सांगणार आहे. अगदी कुठलीही तुमची कुळदेवी असो, महाकाली, महासरस्वती, राजराजेश्वरी, ह्या ज्या आपल्या कुळदेवी आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्हाला आमची कुळदेवीच माहिती नाही. बघा, त्याच्यावरची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेल, पण थोडक्यात सांगते. कुळदेवी शोधा. जोपर्यंत तुम्हाला तुमची आई सापडत नाही तोपर्यंत आयुष्यात कुठलंही चांगलं घडणार नाही आहे. आणि ज्यांना त्यांची कुळदेवी माहिती आहे, फक्त हात जोडायचं बस, नंतर तू कोण आणि मी कोण, असं जर घडत असेल तर घरात अडचणी येणारच, घरात आजारपण वाढणारच, घरात वाद विवाद कटकटी या सगळ्या गोष्टी घडणारच. म्हणून एक वेळेस महाराजांची सेवा कमी करा, पण तुमच्या घरात कुळदेवीची सेवा झालीच पाहिजे. आता काय अशी सेवा करायची बरं? बघा, घरात कुळदेवीचा फोटो आहे का, टाक असणं खूप महत्त्वाचं असतं, पण प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते. आपल्याला माहिती असतं की वेगळं झालं की आपल्याला टाक वेगळे करायचे असतं, हे खूप चांगलं असतं. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाता, वास्तुशांती करत असाल, तेव्हा तुम्हाला तुमचे टाक पाहिजे असतात, ते तुम्ही दिले तर अतिशय उत्तम, तुम्हाला घरच्यांनी दिले तर अतिशय उत्तम. आता जर तुम्ही एकुलते एक आहात तर तुम्ही दुसरे टाक करू शकत नाही, तुम्हाला जर दीर जाव असेल तर अर्थात तुम्ही दुसरे टाक करू शकता, पण एकत्र असल्यावर तुम्हाला टाक करता येत नाही. बऱ्याच घरात अशी पद्धत आहे की मुलीचं लग्न निघालं किंवा मुलाचं लग्न निघाल्यावर तुम्ही टाक करत असता, एरवी तुम्हाला टाक तुम्ही करत नाही, किंवा असं असतं की आमच्याकडे हाच नियम आहे, लग्न कार्य असल्यावरच आपण टाक करतो. घरात कुळदेवीचं टाक असणं खूप महत्त्वाचं आहे. मुलाचं लग्न 12-20 वर्षाने होणार आहे, मग तुम्ही तेव्हा टाक करणार का? नाही, हे पूर्ण चुकीचं आहे. तुमचे जर वाटण्या झाल्या तर पहिले तुम्ही टाक करून घ्या, पण तुम्हाला जर दीर कोणीच नाही, जर तुम्ही एकुलते एक आहे आणि सासू सासऱ्यांकडे टाक आहे, तर तुम्ही ते टाक करू शकत नाही. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, सेवा काय करायची? भले तुमच्या देवघरात कुळदेवीचा टाक नाही आहे, पण फोटो तर असेल. फोटो देवघरात कुळदेवीचा असणं खूप महत्त्वाचं आहे. आई वडील आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे, कुळदेवी आणि कुळदेव. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कुळदेवीबद्दलच बोलणार आहोत. तर त्याच्याचबरोबर ते झाल्यावर, जसं महाराजांची नित्यसेवा करत असतो तशीच कुळदेवीची पण नित्यसेवा करायची असते. तुम्ही करता का? नाही करत. आता ती कशी करायची ते तुम्हाला सांगते. रोज शक्य असेल तर देवीची आरती करा. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, सगळ्या जगाला ती आरती पाठ आहे, ती आरती तुम्ही करू शकता. आता मंगळवार किंवा शुक्रवार ह्या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता. मंगळवारी महिलांनी उपवास करावा असं म्हटलं जातं. कुळदेवीची एक ती उपासना असते, ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, ज्यांच्या तब्येतीला झेपत नाही त्यांनी करू नये. आता मग दुर्गा सप्तशती पाठ दररोज 2-2 अध्यायात तुम्ही पठण करू शकता. संकल्पयुक्त वगैरे काहीही नाही,
पहिल्या दिवशी देवी कवच ने सुरुवात करायची, संपूर्ण ते वाचायचं अध्याय पहिला, दुसरा वाचायचं दुसऱ्या दिवशी. समजा आज शुक्रवार आहे, आज तुम्ही कुळदेवीची सेवेला सुरुवात केली, सगळं वाचायचं, दोन अध्याय झाले थांबून घ्यायचं. शनिवार उद्या येणार, उद्या परत दोन अध्याय वाचायचे, म्हणजेच कुठले, तीन आणि चार. रविवारी पाच आणि सहा, या पद्धतीने दोन दोन अध्याय वाचायचे. आठव्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी जो काही येईल तो एक अध्याय येईल. एक अध्याय झाल्यावर क्षमापदन स्तोत्रम जे काही आहे, आठवत नाही आता मला ते, प्राकृतिक रस्ते वगैरे आहेत ते पण तुम्हाला ते वाचायचं आहे, बरोबर. हे सगळं तुम्हाला वाचायचं आहे. ज्यांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी मंगळवार एक ठरवून घ्यायचा, शुक्रवार ठरवून घ्यायचा, दुर्गाष्टमी असेल तेव्हा तुम्ही कुळदेवीची सेवा करू शकता. आता ह्या सेवा आहेत आठवड्यातून एकदा एक दिवस ठरवायचा, तेव्हा सगळा पाठ तुम्ही वाचून घ्यायचा. ज्यांना दररोज करणं शक्य होत नाही त्यांनी आठवड्यातून एकदा करा, ज्यांना आठवड्यातून एकदा करायचं केलं त्यांनी दररोज केलं नाही तरी चालेल. कुळदेवीची सेवा करताना अर्थात मांसाहार वर्ज्य असतो, तुम्हाला जर ते पाळणं शक्य होत असेल तर पाळा, नाही तर आठवड्यातून एकदा तुम्ही तो पाठ, दुर्गा सप्तशती पाठ करावा. नंतर मग तुम्ही मांसाहार खायचं असेल तर तुम्ही ते खाऊ शकता, ती तुमची इच्छा, तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही करू शकता. आता हे झाल्यावर दररोज कुठलीही कुळदेवी असो, कुठलीही नवारण मंत्राचं पठण करायचं आहे. ओम अँड ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम अँड ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, या मंत्राची एक माळा तुम्हाला, जसं स्वामी समर्थ महाराजांची एक माळा तुम्ही करत असता त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवीच्या मंत्राची पण एक माळ करायची असते, नवर्ण मंत्राची. आता तुम्ही म्हणाल तर आम्हाला आमची कुळदेवी माहिती आहे, तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्ही पठण करू शकता, ज्यांना नाही शक्य होत त्यांनी नवर्ण मंत्राचं पठण करावं. हे झाल्यावर वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाता का, जिथे तुमची कुळदेवी आहे तिथे जाऊन त्या तिथल्या गुरुजींकडनं त्या देवीचा अभिषेक करायचा असतो. तिथे आजकाल सगळं तिथेच मिळतं, नैवेद्य आपल्याला मिळतो, तो नैवेद्य देवीला अर्पण करायचा असतो, देवीला साडी चोळी अर्पण करायची असते. हे तुम्ही करता का? नाही करत. आपण असं होतं की कधीतरी गेलो तो मग आता काही आठवत नाही, मग सगळं तुमचं बिघडून गेलं आहे. तुमचं चक्र तर खरं त्यानेच बिघडून गेलं आहे. संसारिक अडचणीला सुरुवात त्यानेच होते. संसारिक अडचणीमध्ये मुलाबाळांचे लग्न असो, शिक्षण असो, काही असो, तुमच्या घरातून नाही तुम्हाला शक्य होत, तुमच्या सासूबाईत जाता का, तुमचे मिस्टर जाता का, खरं तर संपूर्ण कुटुंबाने गेलं पाहिजे, पण आजकालच्या ह्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर तुम्ही तीन वर्षातून एकदा तरी तुम्ही सगळं जोडप, एक वर्ष नवरा गेला, एक वर्ष सासूबाई गेल्यात चालेल, पण तीन वर्षातून एकदा तरी जाऊन तुम्ही मानसन्मान केलाच पाहिजे. खरं तर दरवर्षी जाऊन मानसन्मान केला पाहिजे, पण सहकुटुंब तरी तुम्ही तीन वर्षातून, दोन वर्षातून, अगदी वर्षातून गेले तर अतिशय उत्तम. तुम्ही हे करून बघा, बघा काय फरक पडतो. आता आमची कुळदेवी रेणुका माता आहे, बाळांमुळे मला जाणं शक्य होत नाही, पण माझ्या सासूबाईंचं दर वर्षी असतो. जो आपला हा जर तो जो काही ना आषाढ महिना असतो त्यावेळेस माझे मिस्टर आणि माझ्या सासूबाई जाता, तिथला मान सन्मान व्यवस्थित करता. कधी कधी आपल्याला मासिक धर्म असतो किंवा कधी कधी आता बाळांमुळे जाणं शक्य होत नाही, पण घरातून कुठेतरी जातो, मानसन्मान देवीचा होतो. तिथे जाऊन देवीच्या नावाचा अभिषेक घालायचा असतो, तिचा मानसन्मान करायचा असतो, साडी चोळी जे काही असेल यथाशक्ती तुम्हाला ते करायचं असतं. हा देवीचा मानसन्मान आहे. जर तुम्ही तुमच्या कुळदेवीला विचारतच नाही आहे, तिच्या तुम्ही मूळपीठावर जात नाही, जी तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे, जी तुमच्या कुळाचं रक्षण करणार आहे, तिला जर तुम्ही कुठला मानपान देत नाही तर घरातलं चक्र कसं बिघडणार, म्हणजे ते कसं सुरळीत चालणार, ते आयुष्यभर बिघडतच राहणार. ताई माझा मुलगा खूप हुशार आहे, पण त्याला चांगल्या कॉलेजला नंबर लागत नाही, नोकरी लागत नाही, सगळे एकदम छान मार्क आहे त्याला, सगळं चांगलं आहे, तर हे कुठेतरी कुळदेवीचं असतं की कुळदेवीचं काहीतरी चुकलेलं आहे तुमचं. तर जाऊन मानसन्मान करा, तिची ओटी भरा आणि बस, तिला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही. एक आठवण असते आपली, कृतज्ञता व्यक्त करायचा तो भाग असतो की तू माझ्या कुळाचा उद्धार करते आणि म्हणून मी तुझी सेवा करते, आणि ती आपली आई आहे. आपण जर आपल्या आई वडिलांची सेवाने केली तर काय फळ मिळणार आहे, म्हणून सांगते कुळदेवी कुठली पण असो, घरात दुर्गा सप्तशती पठण करायचा प्रयत्न करा, सुरुवात करा. नवर्ण मंत्र प्रयत्न करा, तुम्ही रोज एक माळा नवर्ण मंत्राला काहीच हरकत नाही. वर्षातून एकदा मूळ पीठावर जाऊन देवीची साडी चोळीने ओटी भरणं, मान सन्मान करणं. आपलं काय होतं, चैत्र नवरात्र आली, शारदीय नवरात्र आली की बसतं फक्त कुळदेवी कुळदेवी, बाकी दिवस काही संबंध नाही त्या देवाचा माझा, असं होतं.
हे असं करू नका, याने अडचणी फक्त आणि फक्त वाढणार. मग तुम्ही महाराजांची कितली कितीही सेवा करा, कुळदेवी कुळदेव यांची सेवा करणं इतकं महत्त्वाचं आहे. आणि आजही अशा म्हणजे खरंच अशी घरं आहे की जोडपं नवीन लग्न झालेलं जोडपं जी कुळदेवीला जातं, कुळदेवीला जातात, तिकडे त्यांचं खंडोबा महाराजांना जाऊन तिथे मान सन्मान केला जातो, तळी भरली जाते, जागरण गोंधळ केलं जातं, नव्या आयुष्याची सुरुवात कुळदेवान कुळदेवीच्या आशीर्वादाने केली जाते. आपल्याकडे बऱ्याच घरात याला काहीच नाही, असं कुठेच काही होत नाही. म्हणून सांगते तुम्हाला याच्यामुळे खूप अडचणी निर्माण होतात. अगदी संतान प्राप्तीला तर खूप जास्त अडचणी निर्माण होतात. तुमच्या पण बाबतीत असं घडत असेल किंवा जर देवाच्या कृपेने सगळं चांगलं असेल तर सेवा करायला काय हरकत आहे. दोन अध्याय वाचायला किती वेळ लागतो? दर मंगळवारी घरातल्या कुळस्त्रीने उपवास करणं शक्य असेल तर नाही शक्य होतं. तुम्ही पाठाला जा, केंद्रात पाठ चालू असता, मठात मंदिरात कुठेतरी पाठ चालू असता, तिथे जाऊन तुम्ही हजेरी लावा, हजर राहा, बघा किती फरक पडतो. खूप सगळं सुरळीत चालेल, काहीच प्रश्न उद्भवणार नाही आयुष्यात जेव्हा तुम्ही ह्या सेवा कराल. अतिशय साधं आहे, काहीच नाही. आणि ज्यांना रोज पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करा. तुम्हाला माहिती त्याच्यात पण सांगितलं आहे की ज्यांना पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठण करावं. म्हणून जेव्हाही शुभ मुहूर्त असो तेव्हा सेवा सांगितल्या जातात त्याची अंमलबजावणी करत जा, त्या सेवा करत जा. काहीच प्रश्न, कुठलेच प्रश्न तुम्हाला उद्भवणार नाही, एवढं मात्र नक्की. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि रेणुका मातेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.